सगळे आपण जे घेतलेले प्रोग्राम होते ते प्रोग्राम कॅन्सल झाले. एवढंच नाही, कोणी अडवान्स आपल्याला दिलं होतं ते अडवान्स सुद्धा काही लोक अनिल नारायण इंगड 10-12 वर्षापासून बँड वाजवतो. 10-12 वर्षापासून असं ही परिस्थिती कधी आलेली नव्हती. हे कोरोनामुळं की नाही उपासमारीची वेळ आलेली आहे आणि पूर्ण कामधंदे बेरोजगारी निर्माण झालेली आहे. याच्यामधून शासनानं आमच्याकडे लक्ष द्या आणि भूकमारीपासून आम्हाला वाचवा ही विनंती करतो. कोरोना रोगाचा जो प्रादुर्भाव निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे देशातील सर्व जनता त्रस्त झाली आहे. त्यानिमित्त देशामध्ये जो रक्ताचा पुरवठा कमी असल्यामुळे माननीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे आवाहन केले की जास्तीत जास्त रक्तदानचे शिबिर घ्यावे आणि रक्तपुरवठा जास्तीत जास्त करावा, त्यानिमित्त अर्जुनी मोरगाव शिवसेना शाखेतर्फे केसोरी या ठिकाणी शिवसेना शाखेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले आणि या ठिकाणी 60-70 लोकांनी, महिला आणि पुरुषांनी आम्हाला रक्तदान केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थैमान माजले असता या भयानक परिस्थितीमध्ये लॉकडाऊनसारखं निर्णय आपल्या शासनाला घ्यावा लागला. यामुळे जे इतर रुग्ण होतं त्या रुग्णांसाठी रक्ताची खूप कमी प्रमाणात अशी टंचाई भासू लागली. हे सर्व प्रमाण बघता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख तसेच आपले कॅबिनेट मंत्री आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आवाहन केलं की आपण रक्तदानासारखं शिबिर घेऊन ही कमी पूर्ण करण्यास सहकार्य करावं. यासाठी ह्या केशोरी या क्षेत्रात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि युवा तसेच गावातील संपूर्ण नागरिकांचा आम्हाला या शिबिराला पार पाडण्यास एक यशस्वीता मिळविण्यास आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. मी या संपूर्ण शिवसेना तालुक्यातर्फे त्यांचे आभारही व्यक्त करतो आणि आम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या तरी एका छोट्याशा कामात मुख्यमंत्री साहेब यांच्या आव्हानात आम्ही सहभागी होऊ शकलो याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि समोरही आम्ही असेच कार्य करू जेणेकरून आपल्या राष्ट्राला आपल्या राज्याला कुठल्याही प्रकारची विपत्ती किंवा आपत्तीला असं तोंड देता यावं आणि प्रत्येक कार्यात आम्ही सहभागी घेत आहोत.